बुद्ध धर्मामध्ये मारयुद्ध हे सगळ्यात महत्त्वाचं मानण्यात येतं की ज्या मारयुद्धाचा पराभव करून भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली. ही ज्ञानप्राप्ती करत असताना संयुक्त निकायमध्ये याचं एक वर्णन आलेलं आहे आणि त्या मारसेनेचा बुद्धांनी कशा पद्धतीने पराभव केला याचंही वर्णन आलेलं आहे. एर्नॉल्ड या लेखकाने ज्यावेळेस लाईट ऑफ एशिया लिहिलं त्या लाईट ऑफ एशियामध्ये भगवान गौतम बुद्धांचं चरित्र खूप सुंदररित्या त्याने लिहिलं आणि हे चरित्र लिहिण्यानंतर त्या चरित्रातील मारयुद्धेचं जे वर्णन ज्या पद्धतीने त्यांनी केलेले ते वर्णन जर आपण जर वाचतं तर निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बुद्धांच्या अंतर्मनातील निर्माण झालेले हे जे काही ज्याला की मारसेना म्हटले या मारसेना सेनेच्या मुली ज्याला म्हणण्यात येतात त्याच्यामध्ये आरती काम राग या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होतो. परंतु या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे जी काही मारसेना जी होती ही मारसेना म्हणजे काय, मार म्हणजे काय. मार या शब्दाचा अर्थ जर आपण जर पाहिला आणि उत्पत्तीशास्त्र या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मार याचा अर्थ मृत्यू असा असतो. ज्याला मारणे म्हणतो ज्याला नष्ट करणे म्हणतो त्याला मार हा शब्द वापरण्यात येतो. म्हणून मार जो शब्द आहे या मार याचा अर्थ डिस्ट्रॉय करणे नष्ट करणे. बुद्धांची साधना नष्ट करण्यासाठी जे जी काही विकार बुद्धांचे किंवा सिद्धार्थ गौतमांच्या मनामध्ये उत्पन्न झालेले जे जी काही विकार होते त्या विकारांशीच एक सुरू असलेलं अंतर द्वंद्वात्मक हे जे युद्ध आहे हे युद्ध त्या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे. आणि म्हणून आपण जरी आपली साधना करत असलो तर या साधनेमध्ये निर्माण होणारे जे काही विचार आहे वितर्क आहेत किंवा शंका कुशंका ज्या आहेत किंवा संतोष आहे असंतोष आहे अशा ज्या काही मानसिक ज्या गोष्टी आहेत त्या मानसिक गोष्टींचा संबंध या सर्व मार सेनेशी म्हणजे या मार या प्रकारच्या गोष्टीशी आहे. या माराचे देखील प्रकार आहेत. त्यातील जो पहिला प्रकार आहे ज्याला क्लेश मार म्हणण्यात क्लेश याचा अर्थ विकार. विकार विविध प्रकारचे आपले विकार आहे परंतु मूळ जे विकार आहे मूळ विकार याच्यामध्ये लोभ द्वेष आणि मोह या तीन विकारांच्या आधारे माणसाचं जे मन आहे या मनामध्ये विविध पद्धतीने निर्माण होणाऱ्या ज्या काही अकुशल पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या सर्व क्लेशकारक गोष्टी ज्या दुसऱ्यांना त्रास निर्माण करतात जे आपल्यालाही त्रास निर्माण करतात अशा प्रकारच्या क्लेशकारक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व क्लेशकारक गोष्टी ज्याचा संबंध या लोभ द्वेष आणि मोह या तीन विकार वृत्तींशी आहे त्याला क्लेशकारक मार असं म्हटलं जातं. म्हणून एक मार आहे ज्याला म्हटलं जातं क्लेशमार आणि या क्लेशमाराचं जे काही साम्राज्य आहे ते आपल्या मानसिक स्थितीमध्ये आपल्या समग्र चेतनेमध्ये ते समाविष्ट झालेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण एखादी साधना करतो आणापान करतो किंवा विपश्यना करतो तर या गोष्टी करत असताना आपल्या मनामध्ये देखील या प्रकारचे विचार वितर्क शंका कुशंका या सगळ्या गोष्टी निर्माण होत असताना जो प्रभाव जो असतो तो या प्रकारचा क्लेश मार या स्थितीचा असतो. ही आपल्याच मनाची एक अवस्था आहे आणि ही अवस्था प्रदर्शित करते की आपण किती बेचैन आहोत. ही अवस्था प्रदर्शित करते की आपण मन किती विकारांनी भरलेलं आहे आणि या विकारांचा समूह नाश करण्यासाठी आणि या क्लेशकारक माराला संपवण्यासाठी आपण तटस्थपणे आर्याष्टांगिक मार्गावरती आरूढून साधनारत राहणं म्हणजेच आपला विजय प्राप्त करणे. म्हणून एक मार आहे ज्याला क्लेशमार म्हटलं जातं. दुसरा मार आहे ज्याला मृत्यूमार म्हटलं जातं. कारण की कोणतीही साधना करत असताना कोणत्याही प्रकारच्या स्थितीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपलं अस्तित्व नष्ट होते का काय आपण संपून जातोय का काय अशा प्रकारची जी मृत्यू निर्माण होती त्याला मृत्यूमार असं म्हटलेलं आहे. ही जी मृत्यूमाराची स्थिती आहे की मृत्यूमार हे वारंवार जेव्हा आपण ध्यान करायला बसतो आणि हळूहळू आपली ध्यानामध्ये प्रगती होत जाते गती होत जाते आणि या प्रकारची प्रगती आणि गती होत असताना ज्यावेळेस मनामध्ये अतिशय
आपलं अस्तित्व संपतंय का काय, आपण संपून जातोय काय, अशा प्रकारची भावना ज्यावेळेस निर्माण होते त्या प्रकारची भावना ही एक प्रकारच्या मृत्यूची भावना असते. हा जो मृत्यू आहे हा मृत्यू आपल्याला कधीही घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून बरेचसे लोक जे आहेत ते ध्यान करण्यापासून किंवा कोणत्याही प्रकारची साधना करण्यापासून ते परावृत्त होतात. त्याचं कारण, त्याचं एकमात्र कारण आहे की स्वतःचं अस्तित्व नष्ट होऊ नये, किंवा त्यांना असं वाटतं की यामध्ये मृत्यू येतो आहे. म्हणून मृत्यू एक प्रकारची भीती आपल्यामध्ये निर्माण करून देतो आणि आपण लगेच संपून जाऊ नये याकरिता आपण या कोणत्या प्रकारची साधन आपल्या जीवनामध्ये करत नाही. म्हणून या मृत्यूमाराने आपण सतत एका घाबरलेल्या मनोअवस्थेमध्ये असतो आणि आपण कधीच या स्थितीवरती येत नाही की जिथे आपलं जीवन जे आहे, जिथे सत्य आहे, त्या सत्याची गवेषणा आपल्याला होईल. म्हणून या प्रकारच्या अवस्थेमुळे मच्छीमार म्हणजेच मृत्यूमार हा जास्तीत जास्त आपल्याला या धम्माच्या मार्गापासून किंवा विकारमुक्तीच्या मार्गापासून आपल्याला प्रवृत्त करत असतो. म्हणून या मृत्यूमाराला देखील समजलं पाहिजे. बुद्धांना देखील ध्यान करत असताना अनेक प्रकारे मृत्यूच्याच जी स्वप्न आहेत किंवा मृत्यूची जी एक प्रकारची भीती आहे त्या भीतीद्वारे त्यांच्या मनाचे जे प्रतिद्वंद्वात्मक मनस्थिती जी निर्माण झाली त्याच्यातून जे युद्ध त्या ठिकाणी दर्शवण्यात आलं किंवा प्रतिकात्मक सिंबॉलिकरित्या जे सांगण्यात आलं त्यातून देखील हेच प्रदर्शित होतं की मृत्यूसारखी भीती ही आपल्याला वाटल्यामुळे आपण साधनेमध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मृत्यू मारायला देखील बुद्धांनी न घाबरता सहजरित्या पार केलेलं आहे. तिसरं जे काही प्रकार आहे या माराचा त्याला स्कंद मार असं म्हटलं जातं. स्कंद माराचा अर्थ पंचस्कंद. स्कंद जे पृथ्वी आप तेज वायू आणि आपलं जे मन आहे त्या मनामध्ये विज्ञान वेदना संज्ञा संस्कार यांनी ते बनलेलं आहे. याचा एक समुच्चय आहे त्याला नामरूप समुच्चय असं म्हटलं जातं. या नामरूप समुच्चयामुळे आपले जे काही स्कंद आहेत म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू हे चार भौतिक घटक आणि विज्ञान वेदना संज्ञा संस्कार हे मानसिक घटक यांनी युक्त नामरूपात्मक आपण आहोत. परंतु हे नामरूपात्मक म्हणत असताना आपण या सर्व स्कंदांनी जोडलेले आहोत. हे सर्व स्कंद आहेत याचं विघटन होऊ नये या प्रकारची भीती आपल्याला वाटते. आणि म्हणून स्कंदमार म्हणजे जे काही आपण फॉर्म एक रूपात्मक आहोत ते रूप आपलं जाऊ नये अशा प्रकारची एक मानसिक भीती आपल्याला वाटते त्याला स्कंदमार असं म्हटलं जातं. स्कंदमार म्हणजेच आपली एक प्रकारची मृत्यूच्या संदर्भातीच एक प्रकारची घटना आहे की अस्तित्व प्रनष्ट होऊ नये, शरीराचा कोणताही स्कंद आपल्यातून निघून जाऊ नये या प्रकारची भीती ही आपल्या मनामध्ये वाटते आणि आपण त्यामध्ये साधनारत होत नाही आणि आपण घाबरतो अशा प्रकारची मनोअवस्था या स्कंदमारामुळे निर्माण होते जी बुद्धांनाही झाली होती. बुद्धाने असं वाटत होतं की आपले शरीराचे पाय आहेत किंवा आपल्या शरीराचे घटक आहेत ते एक एक निघून जातील का काय. आणि हे स्कंदमाराचं युद्ध देखील बुद्धांनी सहजरित्या पार केलं कारण तितकं अधिष्ठान बुद्धांचं होतं. आपलं मात्र कोणत्याही प्रकारच्या स्थितीमध्ये अधिष्ठान नसल्यामुळे आपण तितकी साधना परिपक्वरित्या करू शकत नाही आणि म्हणून आपण कधी करतो कधी साधना करत नाही अशा प्रकारची मनोवस्था आपली बनलेली असते. किंवा एक दिवस करतो आणि आठवड्याभर करत नाही किंवा महिनाभर करत नाही अशी मनोवस्था बनते आणि म्हणून साधनारत आपण होत नाही. म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्कंद माराच्या भीतीमुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत नाही. आणि चौथं जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्याला देवपुत्र मार असं म्हटलं जातं. देवपुत्र मार याचा अर्थ असा की साधनेमध्ये आपला जन्म मृत्यू या प्रकारच्या संकल्पनेने आपलं जीवन हे सतत एका प्रकारच्या काम इंद्रिय लालसेमध्ये राहतं किंवा देव लोक जे बुद्ध धर्मामध्ये सांगितलेले आहे ज्याला एक प्रकारची बुद्ध धर्माची कॉस्मॉलॉजी म्हटलं जातं त्या कॉस्मॉलॉजीमध्ये देवपुत्र मार याचा अर्थ असा की एक प्रकारचं सतत इंद्रिय सुखभोगामध्ये राहण्याची जी मनोअवस्था बनलेली असते ती मनोअवस्था तुटू नये किंवा ती मनोअवस्था सतत बनत राहावी यासाठीची जी काही एक प्रकारची अवस्था आहे जी की कामरूप या प्रकारच्या
लौकिक अवस्थेमध्ये येते आणि या कामरूप या काम लौकिक अवस्थेमध्ये आपल्याला सतत त्या ठिकाणी राहावंसं वाटतं, त्या अवस्थेने जगूशी वाटतं आणि ती अवस्था या प्रकारे परिनिमित अशा प्रकारच्या देव लोकामध्ये तयार होत असते। ते देव याचा अर्थ ईश्वर नसून किंवा भगवान कोणत्याही प्रकारचा भगवान नसून किंवा कुठल्याही प्रकारे इतर जे देव आहे त्याचा संदर्भ नसून देव हा एक्झिस्टन्स प्लेनमधला एक भाग आहे, एक अस्तित्वाचा भाग आहे आणि त्याचं संबोधन जे आहे ते देव या स्वरूपात वापरलेलं आहे। आणि हे देव की माणसाच्या इंद्रिय सुख लालसेने युक्त असतात, हे देव याचा अर्थ की मनुष्यच असतो परंतु मनुष्याची अशा प्रकारची अवस्था की ज्या ठिकाणी सातत्याने सुख मिळण्याची व्यवस्था असते किंवा त्या ठिकाणी मनोअवस्था त्या सुखामध्ये रममाण असते, या मनोअवस्थेतून बाहेर पडण्याचं धाडस आपल्यामध्ये निर्माण होत नाही, म्हणून देवपुत्र मार अशा पद्धतीची मनोअवस्था ही आपलीच आपल्या मनाची निर्माण झालेली असते किंवा या एक्झिस्टन्स प्लेनमध्ये जीवन जगत असताना ज्या पद्धतीने मनुष्य लोक त्या पद्धतीने हे एक्झिस्टन्स प्लेनमधलं देव लोक ज्याला परिनिमित्त लोक असं म्हटलं जातं इथेच रमूशी वाटतं, त्यातून बाहेर पडूशी वाटत नाही, अशा प्रकारची एक प्रकारचं मार एक प्रकारचं डिस्ट्रॉय तुमच्या मनाच्या साधनेला डिस्ट्रॉय करण्याची जी स्थिती आहे ती देवपुत्र मार याद्वारे निर्माण होत असते। आणि या प्रकारे आपण सातत्याने आपल्याच या आरती विरती पापा मज्जपानाच संयम जे महामंगल सूत्रामध्ये जे सांगितलेलं आहे की आरती आणि विरती याच्यामध्ये रतमान होणे किंवा ज्या काही मारसेनेच्या ज्या काही कन्या सांगितल्या आहेत त्या कन्या म्हणजेच काय तर आपल्याच विकारांचं एक प्रकारचं प्रकटीकरण आहे, लोभाचं कामभोगाचं आणि द्वेषाचं अशा पद्धतीचं एक प्रकटीकरण त्या ठिकाणी दिसतं आणि त्या प्रकटीकरणाला मारसेनेच्या कन्या म्हटलेलं आहे। आणि त्या सातत्याने आपल्यामध्ये असतात, त्या काय बाहेर नसतात, मात्र ते कशा पद्धतीने बुद्धांनी प्राप्त केलं याचं एक वर्णन जे आहे ते बुद्धसूत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि या बुद्धसूत्रांमध्ये आपण हे पाहत असताना काही शिल्पकला ज्या आहेत किंवा लेण्या ज्या आहेत किंवा सांजीचा स्तूप जो आहे या स्तूपाच्या पिलरच्या समोर म्हणजे त्याचे जे पिलर्स आहेत स्तूपाभोवती तिथे काही आपल्याला हे मारुद्ध पाहायला मिळतं किंवा काही लेण्यांमध्ये पाहायला मिळतं, त्या ठिकाणी ते दाखवत असताना बुद्धांना नेहमी एका अचल अवस्थेमध्ये दाखवलेले आहे आणि त्यांनी प्राप्त केलेली आत्तापर्यंतच्या ज्या पारमिता अवस्था आहे ज्या पूर्णत्वाच्या अवस्था आहे त्याचं प्रकटीकरण त्यांच्या मनामध्ये होत असताना की ज्या ज्या पारमिता त्यांनी आपल्या आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेल्या किंवा पूर्ण केल्या त्या पारमित्यांचं स्मरण करून या प्रकारच्या मारसेनेला किंवा या प्रकारच्या मानसिक स्थितीला डिस्टर्ब करणाऱ्या या सर्व विकारांना बुद्ध सहजरित्या पराकृत करतात आणि बुद्ध एक प्रकारची स्थैर्य अवस्था प्राप्त करतात आणि पुढे जातात। ती अचल अवस्था जी आहे त्या अचल अवस्थेला शिल्पकलेमध्ये व्यक्त होत असताना बुद्धांना या सर्व ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार कोण, या सर्व महायुद्धेला पराजित केलेलं कोण आहे तर ही पृथ्वी आहे, म्हणून पृथ्वीकडे बुद्धांनी एक हाताचा स्पर्श केलेला आहे आणि एक हात त्यांच्या मांडीवरती आहे, अशा पद्धतीची भूमिस्पर्श मुद्रेची मूर्ती ही आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते। कारण की बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीला जर साक्षीदार कोण तर ही भूमी आहे, ही पृथ्वी आहे आणि म्हणून बुद्धांनी त्या ठिकाणी हात केलेला आहे। परंतु ही मुद्रा बुद्धांची प्रकटलेली आहे बुद्धांनी केलेल्या मारयुद्धाच्या या सर्व स्थितीतून आणि म्हणून ही खूप सिम्बॉलिक आहे आणि शिल्पकलेतही आपल्याला पाहायला मिळते। या दृष्टिकोनातून जर आपण जर पाहिलं तर आपण देखील आपली साधना करत असताना आपण देखील ध्यान साधना करत असताना किंवा ध्यान साधना करत असताना आपल्या जीवनात आपण मारसेनेशी कुठे कुठे आपला संबंध येतो आहे त्याचं एक प्रकारचं निरीक्षण आपण करणे खूप गरजेचं आहे। आणि ते निरीक्षण करून त्या त्या गोष्टींना पराभूत करून किंवा त्या त्या गोष्टींच्या पुढे जाऊन किंवा एक प्रकारचं अधिष्ठान आपण घेऊन
आणि कोणत्याही या विशेष गोष्टींना अधिक महत्त्व न देता आपल्या मनाची स्थिरता, एकाग्रता आणि समचित्त अवस्था प्राप्त करण्यासाठी आपण कार्यान्वित होणे खूप आवश्यक आहे। तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सम्यक संबुद्ध ही अवस्था समजू शकतो, अन्यथा आपण ती अवस्था समजू शकत नाही। आपण संभ्रमित राहतो आणि संभ्रमित राहून आपण आपल्याच अंतर्मनाच्या ह्या सर्व उहापोहामध्ये अडकून जातो, यातून बाहेर पडत नाही। म्हणून या मार स्थितीला किंवा या कामवासनेच्या मनोअवस्थेला आपण समजणे खूप आवश्यक आहे आणि यातून बाहेर पडणे खूप आवश्यक आहे। कारण की या सर्व अवस्थेचं मूळ एक प्रकारे जसं क्लेशमार, या क्लेशमारामध्येच कामवासना हा अत्यंत महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये असतो आणि या कामवासनेमुळे मनुष्य आपल्या सर्व प्रकारच्या ज्या तृष्णा आहेत त्या तृष्णेतून मुक्त होत नाही। आणि या तृष्णेतून मुक्त होण्यासाठी आपण सतत साधनारत राहणं, सतत सम्यक जागृतीचा अभ्यास करणे हे खूप आवश्यक आहे। त्यातूनच आपण या सर्व मार स्थितीला आपल्यातून घालवू शकतो आणि यशस्वी आपण खऱ्या अर्थाने योद्धा बनू शकतो, यशस्वी आपण अरहंत अवस्था प्राप्त करू शकतो। हीच या निमित्ताने आपल्यामध्ये सम्यक बुद्धीची स्थिती निर्माण हो, हीच मंगल कामना या निमित्ताने करतो।